अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या आज सकाळी 6:30 सुमारास पहूर पोलिसांनी धाड टाकत उद्ध्वस्त केल्या आहेत। त्यात सुमारे 75,000 रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट करून गावठी दारूसह 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या दिवशीच एपीआय परदेशी व त्यांच्या टीमने ही मोठी कारवाई केली असून त्यामुळे आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांचे मात्र धाबेदण आणले आहे। आज पौर पोलिसांच्या हद्दीत फत्तेपूर गावी जवळपास 4 ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री गोरे साहेब आणि SDPO श्री ईश्वर कातकडे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पौर पोलीस स्टेशनचे आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी यांनी फत्तेपूर येथे 4 ठिकाणी धाड टाकून जवळपास 15 टाक्या 75,000 कच्चा रसायन असा 2800 लिटर असा मुद्देमाला मी आज रोजी नष्ट केलेला आहे। यामध्ये आम्ही 4 लोकांवर गुन्हे दाखल करत आहोत आणि आरोपींना अटक करून पुढील कारवाई करत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।